लोकनायक बापूजी आले असतील, सगळ्या तरुण पिढीचे आणि सगळ्यांचेच सर्वांचे लाडके असे भाऊसाहेब पाटणकर असतील, राम शेवाळकरजी असतील. मला असं वाटतं की अशा सगळ्यांच्या या भूमीमध्ये हे जे साहित्य संमेलन होत आहे ते खरंच एक आगळं वेगळं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या साहित्याला चालना देणारं ठरलं. आणि मग ज्यावेळी डॉक्टर अरुणाताईंची निवड झाली त्यावेळी माझी एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती जी मी मला पुण्याला व्यक्त केली की मराठी साहित्याच्या प्राचीवर अरुणोदय झाला आहे. कारण अरुणाताई या खऱ्या अर्थाने दुर्गाबाई भागवत आणि सुनीताबाईंचा करारेपणा घेऊन आल्या, शांताबाई शेंडगेंचा गोडवा घेऊन आल्या. आणि मला वाटत की अरुणाताई ची निवड झाल्याने एक उत्साहाची लहर महाराष्ट्रामध्ये आली होती. कारण त्यांची आपुलकी, त्यांच्याविषयी असणारा आदर प्रेम, मला वाटतं की हा स्वाभाविक निवडीनंतर ज्या पद्धतीने माध्यमातून या सगळ्यांचं स्वागत झालं, कारण अरुणाताई या नम्र आहे, निघरली आहे, सकारात्मक आहे, समतोल वृत्तीच्या समन्वयवादी, अर्थात याचा अर्थ तडजोड करता असं अजिबात नाही, तत्व आणि त्यांची मत ही ठाम असतात. मी अनेक वेळा अनुभवले उच्च प्रतीची भाषा शब्द वापरतात पण आमच्या साध्या वाचकाला ते जड जात नाही, ते साहित्य आमच्या हृदयापर्यंत पोहोचत. प्रवाही लेखन असतं, वाचकाला वेगळ्या अल्लादय भावविश्वात घेऊन जाण्याची ताकद ताईंच्या लेखनामध्ये असते. आणि मला असं वाटतं की लोकसाहित्य, पौराणिक, प्राचीन व्यक्तिमत्वे, प्रामुख्याने प्राचीन काळातील स्त्रिया, अनेक स्त्री संत यांच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन अरुणाताईंच्या लेखनातून मिळतो. मी दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, सरोजिनी बाबा, लीलावती कर्वे यांच्या नंतर म्हणायचं झालं तर रसिकांचं प्रबोधन आणि भावनिक पोषण करणाऱ्या लेखिका म्हणजे या संमेलनाच्या अध्यक्षा अरुणाताई. महाराष्ट्र शासनाकडनं आधीच्या अध्यक्षांनी स्वाभाविकपणे काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि मला असं वाटतं की शासनाकडून या पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे आणि ते केल्याही पाहिजे. म्हणजे या सगळ्या साहित्य, कला, संस्कृती याविषयी काही छोट्या छोट्या गोष्टी आम्ही करत आहोत. म्हणजे अगदी कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमच्या सगळ्या विभागाने ठरवलं, एक शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, मराठी भाषा या सगळ्या विभागातला, की कुठल्याही प्रकारचं स्वागत करायचं ते बुके नाही, बुक पुष्पगुच्छने, पुस्तकं. आम्ही पुस्तकांचं गाव महाबळेश्वर बिलारनं उभं केलं आणि जवळजवळ या माध्यमातून 30,000 वर पुस्तकांचं एक निसर्गमय वाचनालय आपण म्हणू शकतो असं त्याचं रूपांतर त्या ठिकाणी झालंय. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती ही वाचन प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्रात सगळ्या शाळांमध्ये साजरी होते. सुमारे 2 कोटी विद्यार्थी त्या दिवशी या वाचनाला वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी कार्यक्रम करत असतात. नुकतंच आम्ही लायब्ररी ऑफ बीच, आपण आता ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडून. श्रीकांत, आत्ता सध्या विनोद तावडेंचं भाषण सुरू आहे, मात्र या भाषणादरम्यान गोंधळ पाहायला मिळाला, कशावरून हा नेमका गोंधळ त्या ठिकाणी झाला? मधुर एकंदरीत 92 मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनादरम्यान यापूर्वी देखील 2 गोंधळ झाला आणि परत एकदा विनोद तावडे यांचं भाषण सुरू झाल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली होती. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये फलक घेऊन आणि पत्रकं भिरकावून हा गोंधळ घातलेला आहे. मध्यंतरी विनोद तावडे ज्यावेळी अमरावतीला आले होते त्यावेळी काही विद्यार्थ्यांचा अपमान केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आणि विनोद तावडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. मधुरा, मात्र आता सध्या तिथे शांतता आहे का? मधुरा, विद्यार्थ्यांनी उभं राहून एकच गदारोळ करणं सुरू केलं, घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून या सर्व कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढलेलं आहे. सध्या वातावरण शांत आहे आणि विनोद तावडे यांचं भाषण सुरळीत सुरू आहे. मधुरा, अगदी धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा जाऊयात भाषणाकडे.
विनोद तावडे यांच्या भाषणादरम्यान संभाजी ब्रिगेडच्या काही विद्यार्थ्यांनी तिथे गोंधळ घातला आणि फलक त्याचबरोबर काही कागदपत्र देखील यावेळी भिरकावली. आपण पाहू शकतो ही दृश्य. विनोद तावडे यांचं भाषण सुरू होताच या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातलाय. सगळ्यांना मिळायला सुरुवात होईल. किंवा मगाशी देशमुख साहेबांनी उल्लेख केला की या महामंडळानं मदत केली पाहिजे. सुमारे गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये 70 लाख रुपयांची मदत वेगवेगळ्या उपक्रमाला केलेली आहे आणि असे चांगले उपक्रम अजून असतील तर आपण अजूनही मदत नक्की करू शकतो. मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मांडला, सीबीएसई आयसीएसई इंग्रजी शाळांमध्ये मराठीची सक्ती, सक्तीचा कायदा. आज नियमामध्ये 1 ते 8 मराठी ही शिकवली पाहिजे हा नियम, त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. आणि यासाठी जर कडक अंमलबजावणी कायद्याने होणार असेल तर हे सरकार तो कायदा करेल. या राज्यात ज्याला शाळा चालवायची आहे त्याला त्रिभाषा सूत्राप्रमाणे मराठी 8 पर्यंत शिकवावीच लागेल. यामध्ये मला वाटतं की आमचा काही इंग्रजीला विरोध नाही, इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी, पण मराठी म्हणजे डोळे आहे आणि इंग्रजी म्हणजे चष्मा आहे. नीट वाचायला चष्मा लागतो पण जर दृष्टी हवी असेल तर डोळे. आपण पाहतोय की सध्या यवतमाळमध्ये 92 साहित्य संमेलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे भाषण करतायत. मात्र त्यांचं भाषण सुरू होताच संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांनी तिथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्याचबरोबर काही पत्रकं देखील फिरकावली आणि सध्या तिथे गोंधळाची परिस्थिती होती. मात्र आता शांतता आहे, पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप घातलेला आहे.